शिंपी समाजानं कपडे शिवले, लोहार समाजानं आपल्या गाया मोळ्या काय बंड्या चांगल्या केल्या, आणि यांच्यासाठी मला वाटतं नो महामंडळ 10-10 लाख रुपये द्या, ज्यांचे ज्यांचे उद्योग चालू आहे, योजना आखा ना त्यांच्यासाठी. ओबीसीतून अध्यक्ष महोदय यांचे फार, धोबी समाज अध्यक्ष महोदय, धोबी न्यावी यांचं काय आम्ही पाहतोय, किती पर्सेंटेज आहे, फार कमी आहे. पण त्याच्यातून तुम्ही कर्जाची योजना केली. तुम्ही एक सांगा, ओबीसी मधून त्याला किती किती टक्के आरक्षण दिलं आपण? तुम्ही हा जनजातीचा सर्वे झालाच पाहिजे. या सगळ्या लहान समाजाचं एक तर नेतृत्व सापडत नाही, आणि मग या समाजावर विचार करणार तुम्ही आम्ही सगळे मोठ्या समाजाच्या लोक आहे ना, या समाजाला आपण आधार दिला पाहिजे ना गुलाबराव, आपण यांना आधार देणं गरजेचं आहे. आणि मग या समाजासाठी बगैर व्याजाची रक्कम आखणं फार गरजेचं आहे. वाटतं स्किल मंत्री इथं आहे कौशल्य, याच्यासाठी मला वाटतं खूप चांगली योजना. यांना नोकरी तर आपण देऊच, पण यांना जर उद्योग, आता न्यावी समाजाचे पोरं बाहेर निघाले का ते दुकान टाकते, मग दुकानासाठी काय व्यवस्था करता येईल, ते अध्यक्ष महोदय त्यावर विचार कर. थोडा कसं आहे, माझा एक आमदार आता राजकुमारजी बोलणार नाही, तर थोडासा वेळ दिला तर काही फरक पडणार नाही. आणि तुम्ही या लहान समाजाच्या विरोधात आहे का? लगेच तुम्ही म्हणता थांबून ठेवा, तुमच्या वांधावीन बरं मतदारसंघात, असं करू नका. बोलू द्या याच्यावर. एकतर ह्या ह्या समाजाबाबत अध्यक्ष महोदय का, ह्या लोहार असेल सोनार असेल, या सगळ्या समाजांना तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन जावं लागेल.